आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. आज चंदीगडमध्ये एनडीएच्या प्रमुख नेत्यांची बैठक. चंदीगडमधल्या हॉटेल ललितमध्ये आज दुपारी 3 वाजता एनडीएची बैठक. पंतप्रधान मोदी एनडीएमधील घटक पक्षातील नेत्यांना संबोधित करणार. नायब सिंह सैनी आज हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. शपथविधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवारांचीही उपस्थिती असणार. भाजपा केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 110 नावं निश्चित. बैठकीत 110 नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. भाजपच्या उमेदवारांची नावं शुक्रवारी जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती. जाहीरनामा तयार करण्याची भाजपची तयारी अंतिम टप्प्यात. जाहीरनाम्याऐवजी अंमलबजावणी आराखडा असं स्वरूप असणार. 30 सदस्यांची जाहीरनामा समिती स्थापन. आराखड्यासाठी नागरिकांना सूचना पाठवण्याचं भाजपचं आवाहन. महायुतीत 245 जागांवर एकमत. उर्वरित 43 जागांवर दिल्लीत चर्चा होणार, सूत्रांची माहिती. काल दिल्लीत शिंदे फडणवीस दादांची शहांसोबत बैठक. महाविकास आघाडीची आज सकाळी 11 वाजता बैठक. जागावाटपावर चर्चा होणार. महाविकास आघाडीत काँग्रेस 110 जागा लढवण्यावर ठाम. काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीत उमेदवार निश्चिती संदर्भात दिल्लीत खलबतं. निवडणूक समितीच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय. दिल्लीतील स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत 84 पैकी 62 जागांवर एकमत. निवडणूक समितीच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय. 20 तारखेला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार, पटोलेंची माहिती. महाविकास आघाडीचे मुंबईतील जागावाटप 95% पूर्ण. ठाकरे गटाच्या वाट्याला मुंबईत अधिक जागा. कालच्या बैठकीत 36 पैकी 33 जागांवर एकमत झाल्याची माहिती. न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली. न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी भारतीय संविधान. सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोठा निर्णय. प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी आज प्रदेशातून मोलाची कामगिरी होणार. महाराष्ट्र सांभाळण्याची दृष्टी आणि शक्ती जयंत पाटलांमध्ये. शरद पवारांकडून जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत. घोषणा देऊन कुणी मुख्यमंत्री होत नाही त्यासाठी उठाभाषा काढाव्या लागतात. भाषणावेळी समर्थकांच्या मुख्यमंत्रीपदाच्या घोषणाबाजीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. राधाकृष्ण विखे पाटलांनी मध्यरात्री अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांची भेट घेतली. गेल्या 8 दिवसात विखे पाटलांकडून जरांगे पाटलांची दुसऱ्यांदा भेट. विखे पाटलांनंतर आमदार राजेश टोपेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट. रात्री 3:15 अंतरवाली सराटीत दोघांची भेट झाली. शिवसंग्राम पक्षाच्या ज्योती मेटे अंतरवाली सराटीत जरांगेंच्या भेटीला. ज्योती मेटे बीड विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक. जरांगे आजपासून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार. 20 ऑक्टोबरला मराठा समाजाची बैठक. जरांगेंची माहिती. राजेंद्र शिंगणे अजितदादांची साथ सोडणार. तुतारी हाती घ्यावी अशी 99% जनतेची इच्छा. आज कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार शिंगणेंची भूमिका. स्वार्थासाठी जिथे गगन ठेंगणे ते हे महाभाग डॉक्टर राजेंद्र शिंगणे. तुतारी हाती घेण्याबाबत शिंगणेंच्या भूमिकेनंतर अमोल मिटकरींची खोचक टीका. माढ्यातील अजितदादांचे आमदार पवन शिंदेंची दुसऱ्यांदा शरद पवारांसोबत भेट. पवन शिंदे आणि पवारांचा एकाच गाडीतून प्रवास. शिंदेंची विधानसभेच्या तिकिटाची मागणी. माजी मंत्री महादेव जानकर महायुतीची साथ सोडणार. जागावाटप विचारात घेतलं नसल्यानं निर्णय. सर्व 288 जागांवर लढणार. 2 दिवसात पहिली यादी जाहीर करणार. महादेव जानकर यांची घोषणा. आमच्याकडे कुणाला मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे लागले नाहीत. आमचं काम हाच आमचा चेहरा. मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला. उद्धव ठाकरे आजारी पडल्या निवडणुकीची आचारसंहिता लागते हे आश्चर्यजनक असल्याचं भास्कर जाधवांचं वक्तव्य. तर आचारसंहिता लागते 45 दिवस सुद्धा दिले जात नाही याच्या पाठीमागे षडयंत्र तर नाही ना अशीही शंका केली व्यक्त. निवडणुका उशिरा होतात असा आक्रोश करणारे आता नवीन कृत्या शोधतायत. महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न. सुनील तटकरेंचा भास्कर जाधवांवर पलटवार. लाडक्या बहीण योजनेमुळे राज्य कंगाल होईल. पैसे फुकट वाटून काही होणार नाही. राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर टीका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या यशामुळे विरोधक गडबडले. योजनांवर होणाऱ्या टीकेवर अजित पवारांचा पलटवार. 2 वर्षांपासून सरकार मग लाडकी बहीण योजना आणि टोल माफ का केला नाही. आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल. तसेच 1500 रुपये देतात आणि उपकार केल्यासारखं बोलतात अशीही टीका. महायुती सरकारनं रेड कार्ड जाहीर करायला हवं होतं. गेल्या 2.5 वर्षात भ्रष्टाचारी सरकारकडून महाराष्ट्राची लूट. महायुतीच्या रिपोर्ट कार्डवरून नाना पटोलेंची टीका. विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात. सरकारनं भीतीपोटी एकाच टप्प्यात निवडणुका घेण्यास सांगितल्या. एकनाथ खडसेंचा सरकारवर गंभीर आरोप. 1999 नंतर 2 टप्प्यात कधीच निवडणुका झाल्या नाही. एकनाथ खडसे यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर.
सरकार विरोधात पत्र लिहून सतीश चव्हाण नॉट रिचेबल असल्याची माहिती, सतीश चव्हाण महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चिन्ह। सतीश चव्हाणांची भूमिका समजावून घेऊ, पक्षविरोधी भूमिका घेतल्यास कारवाई होणार, दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा सतीश चव्हाणांना इशारा। तिसऱ्या आघाडीची आज पुण्यात बैठक, संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यात चर्चा होणार, परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी राज्यात निवडणूक लढणार। वंचितकडून विधानसभेसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, तिसऱ्या यादीत 30 नावांचा समावेश। नागपुरात श्याम मानव यांच्या व्याख्यान कार्यक्रमात गोंधळ, भाजू मोर्चा कार्यकर्त्यांकडून श्याम मानव यांना प्रश्न विचारत गोंधळ। दुसऱ्या दिवशीही पथकरांचा गोंधळ कायम, फास्टॅग मधून पैसे कापल्याचे अनेक वाहनधारकांना संदेश, मार्गिकांच्या गोंधळामुळे वाहतूक कोंडी। मुंबईच्या वरळीतील बिर्डी चाळ मधील रहिवाशांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार, इमारत क्रमांक 1 मध्ये घरं देण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यानं रहिवाशांमध्ये रोष, परिसरात बॅनरबाजी। सलमान खानच्या घराची रेकी करणाऱ्या आरोपीस पानिपत मधून अटक, बिश्नोई गँगचा शार्प शूटर सुखा कालुया नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अभिनेता खानच्या सुरक्षेसाठी जवळपास 100 मुंबई पोलीस तैनात, सलमान खानच्या गॅलेक्सी घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। बोगस मतदारांच्या मुद्द्यावर आधारित ठाकरे गट आक्रमक, ठाकरे गटाकडून बोगस मतदारांच्या विरोधात कोर्टात धाव, तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। मुंबईत 1 कोटी 1 लाखहून अधिक मतदार, 47 लाख महिला तर 54 लाख पुरुष मतदार, सर्वाधिक मतदार उपनगरातील चांदिवली परिसरात तर सर्वात कमी मतदार शहर भागातील वडाळा परिसरात। मुंबईतील 9 मतदारांना 19 ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करता येणार, त्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत मतदार नोंदणी अर्ज स्वीकारले जाणार, पालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती। प्रचारात 10 पेक्षा अधिक वाहनं नको, आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई होणार, पुणे पोलिसांकडून आचारसंहितेची अंमलबजावणी। शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई, मंगलदास बांदल, हनुमंत खेमदारे आणि सतीश यादवांची मालमत्ता जप्त, पुणे सोलापूर अहमदनगरमधील 85 कोटींची मालमत्ता जप्त। मुद्रांक शुल्काच्या किमतीत मोठी वाढ करत सर्वसामान्य जनतेला राज्य सरकारनं आणखी एक धक्का दिलाय, यापुढे 100 आणि 200 रुपयांच्या मुद्रांक शुल्कासाठी 500 रुपये मोजावे लागणार। केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, एनडीए सरकारकडून दिवाळीपूर्वी महागाई भत्ता 3% वाढवण्याचा निर्णय। केंद्र सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट, गहू हरभऱ्यासह 6 पिकांच्या हमी भावात वाढ, 6 रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 130 ते 300 रुपयांची वाढ। पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद तर शुक्रवारी पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होणार, पाणीपुरवठा विभागाची माहिती। संपूर्ण मुंबईत आज आणि उद्या 5 ते 10% पाणी कपात होणार, पाणीपुरवठा होणाऱ्या वैतरणा जलवाहिनीच्या 900 मिलीमीटर झडप्पेमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन। कार्तिक यात्रा कालावधीत गर्दी व्यवस्थापन, स्वच्छतेला प्राधान्य, कार्तिकी नियोजनासाठी प्रशासनाची बैठक, 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी। गांजामुळे कुणालाही शिक्षा होता कामा नये, कमला हॅरिस यांचं गांजा कायदेशीर करण्याचं आश्वासन, अमेरिकेची निवडणूक जिंकल्यास गांजा कायदेशीर ठरवणार, कमला हॅरिस यांचं वक्तव्य।